हे मध्य रेल्वेचं ठाणे स्टेशन। कोणत्याही वेळी जा, गर्दीनं फुलून गेलेलं हे स्थानक। धकाधकीच्या या जीवनात इथं कुणाला कुणासाठी वेळ नसतो, त्यात रेल्वे पोलीस गरजेला कधीच उपलब्ध नसतात अशीच त्यांची प्रतिमा। पण या हेड कॉन्स्टेबल शोभा मोटे मात्र त्याला अपवाद ठरल्यात, कारण मोटेंनी ड्युटी सोबतच माणुसकीही निभावली आहे। त्यांच्या हातातलं जे बाळ आहे त्याचा जन्म काल स्टेशनवर झालाय। प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वर बदलापूरला राहणारी 25 वर्षांची मीनाक्षी प्रसूतीसाठी बदलापुरातून घाटकोपरच्या राजावाडीसाठी आपल्या पती आणि वडिलांसोबत निघाली होती। ती ठाण्याला उतरली आणि तिथून गाडीने ती घाटकोपरला जाणार होती। पण ठाण्याच्या 10 क्रमांकाच्या स्थानकावर आल्यावर मीनाक्षीला प्रसूती कळा सुरू झाल्या। आरसीएफ हेड कॉन्स्टेबल शोभा मोटे आणि स्थानकावरच्या महिलांनी तिला मदत केली आणि स्थानकावरच मीनाक्षीनं या गोंडस बाळाला जन्म दिला। मी बदलापूरवरून राजावाडीला जात होती, तिथून ठाणे प्लॅटफॉर्मला उतरली, नंतर मग तिथेच माझी डिलेवरी झाली। मग नंतर महिला कॉस्टमर होती, त्यांनी मदत केली आणि तिथं जेवढे महिला होते त्यांनी पण केली। प्लॅटफॉर्मवरच प्रसूती वेदना सुरू झाल्यानं सुरुवातीला मीनाक्षी कासावीस झाली, पण बाळ सुखरूप असल्यानं तिला धीर आला। मीनाक्षी आणि तिच्या बाळाला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। बायको आणि बाळ सुखरूप असल्यानं मीनाक्षीचे पती संदेश जाधव सुद्धा खुश आहे। आता प्रकृती चांगली आहे, उद्या सुट्टी देऊ। प्रत्येक रेल्वे स्टेशनला, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक इमर्जन्सी सेवा पुरविणार आणि तज्ज्ञ डॉक्टर असणार एक तरी छोटं हॉस्पिटल असावं। रात्री 8 वाजण्याची वेळ म्हणजे ठाणे स्थानकावर तोबा गर्दी। त्यात प्रसूती वेदना सुरू झालेल्या मीनाक्षीला गरज होती ती वैद्यकीय मदतीसोबतच मानसिक बळाची, आधाराची। हेड कॉन्स्टेबल मोटे आणि इतर महिला प्रवाशांनी मीनाक्षीला तोच आधार दिला। म्हणूनच या कोलाहलात मीनाक्षीचा माणुसकीवर विश्वास वाढला आणि आपल्या सगळ्यांचाही। मनोज देवकर, IBN लोकमत, ठाणे।